गांधीनगरसह तेरा गावांचा पाणीपुरवठा गुरुवारपासून सहा दिवस बंद राहणार आहे सुधारित योजनेचं काम करत असताना मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे त्यामुळं हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं त्याबद्दलचं पत्र संबंधित ग्रामपंचायतींना पाठवलं आहे कागलच्या दूधगंगा नदीतून गांधीनगरसह तेरा गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो या योजनेवरील गावांची लोकसंख्या वाढल्यानं पाणी पुरवठ्यावर ताण येतोय त्यामुळे शासनानं नवी पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे जॅकवेलजवळ काम सुरू असताना पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य पाईपलाईनला मोठी गळती लागली आहे ही गळती काढण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे गुरुवारपासून तेवीस मे पर्यंत गांधीनगरसह तेरा गावांचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार थे आहे उजळाईवाडी कणेरी उचगाव पाचगाव गांधीनगर वळीवडे सरनोपतवाडी गडमुडशिंगी मोरेवाडी गोकुळशिरगाव या गावांचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्यानं नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं आहे